वेलकम टू माय चैनल रश्मि की रसोई। कशे तुम्ही मजेत ना? तो मजेत असायला हो। कुष्मांडा हे देवीचे चौथे रूप। या रूपात देवी तिच्या मनमोहक हास्याने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते। ती इतकी शक्तिशाली आहे की सूर्यावर निवास करू शकते आणि म्हणूनच नारंगी रंग हा आनंद आणि ऊर्जा यांचे सूचक आहे। चला तर मग आपण आजची रेसिपी करणार आहोत उपवासाचे पॅटीस। चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया। उपवासाच्या पॅटीससाठी लागणारं साहित्य: बटाटे, साबुदाण्याचं पीठ, भगरेचं पीठ, खोबरं भाजून बारीक करून घेतलं आहे, मीठ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया। हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहोत। आता आपण पॅटीसच्या आतमधलं सारण तयार करून घेणार आहोत। थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडं खोबऱ्याचं कूट आणि चवीनुसार मीठ आणि ही आपली हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे। या हे बघा, आपलं आत पॅटीसच्या आतमधलं सारण तयार झालं आहे। या प्रकारे आता आपण पॅटीस करूयात। तर मग आता आपण कृतीकडे वळूया। बटाटे मी किसून घेतले आहे। आता यात मी एक चमचा भगरीचं पीठ टाकणार आहे, एक चमचा साबुदाण्याचं पीठ टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे सगळं मळून घ्यायचं आहे। या प्रकारे सगळं मिक्सर तयार करून झालं आहे। बटाटे, साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ टाकून हे सगळं मी मळून घेतलं आहे। आता आपण पॅटीस करणार आहोत। यात आपण सारण भरणार आहोत। या प्रकारे मी सगळे यामध्ये मी सारण भरून आपली टिक्की तयार झाली आहे। आता आपण टिक्कीला साबुदाणा पिठामध्ये डीप करून तव्यावर फ्राय करून घेणार आहोत। या प्रकारे मी टिक्क्या बनवून घेतल्या आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेणार आहोत पॅनवर। आता आपण याच्यावर 5 मिनटं झाकून झाकून देणार आहोत। टिक्क्या ह्या बारीक गॅसवर होऊ द्यायच्या, म्हणजे त्या खूप छानपैकी क्रिस्पी होतात। उपवासाची टिक्की तयार झाली आहे, खूप छान अशी क्रिस्पी आहे। तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा। बाय।